माझी पत्नी सौ संध्या संजय जांभुर्गे आणि माझी छोटी मुलगी पायल संजय जांभुर्गे ही आम्ही तिघ जण एकत्र राहत असतो। ठीक आहे ठीक। नमस्कार मंडळी। नमस्कार। नमस्कार मंडळी। नमस्कार। माझं नाव संजय विष्णू जांभुर्गे, मी धायरे येथे राहतो आणि मी एक बिझनेसमॅन आहे आणि माझा बिझनेस नाटक साठेवरती आहे। माझं नाव सुपर परफेक्ट ड्रीम इंडस्ट्रीज आहे आणि माझ्याकडे 5 वेल क्वालिफाईड स्टाफ सुद्धा आहे आणि माझी कंपनी नाटक साठेवरती आहे। ट्रेनिंग सेंटर मध्ये येण्याचा माझा जो उद्देश होता तो म्हणजे मला एक भाषा कौशल्य शिकायचं होतं आणि शिकण्याच्या माध्यमातून मला एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये किंवा कोणत्याही एखाद्या फंक्शन होत असतात त्यावेळेस बोलण्यासाठी मला एखादा चान्स मिळाला तर त्यावेळेस बोलता यावं ह्या माध्यमातून मी केसेसिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये वास्तव्य आलो होतो। पण ज्या वेळेस मी केसेसिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये जॉईन झालो त्यावेळेस मला सुरुवातीला सरांनी मला स्टेजवरती येण्यासाठी सांगितले आणि सांगितल्याच्या नंतर माझी फॅमिलीच्या बाबतीत आणि माझं नाव काय आहे हे सांगण्याच्या बाबतीत मला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मला बिलकुल म्हणजे एक 2 ते 3 सेकंद फक्त बोललो असेल। पण आज मला सर्वसाधारण जवळजवळ 20 दिवस होऊन गेलेले आहेत त्या 20 दिवसाच्या माध्यमातून आज कसंही एखाद्या विषयावरती बोलायचं झालं तर कसेही मी 15 ते 20 मिनिटही बोलू शकतो। हा आज केसेसिंग ट्रेनिंग सेंटर मधला जो मला मिळालेला जो सपोर्ट आहे किंवा त्यांनी जे सांगितलेले जे खतपाणी आहे ते निश्चितपणे आहे। ज्यावेळेस मी केसेसिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये आलो त्यावेळेस सरांनी पहिलं मला विचारलं की तुम्ही नेमकं काय करता तर त्यावेळेस मी सांगितलं की माझा एक व्यवसाय आहे व्यवसायाचा जे कंपनी आहे तर ती कंपनीच्या माध्यमातून मी काही माझं प्रोडक्शन बनवत असतो ते म्हणजे काय आहे तर ती कामे बनवतो। ऍक्च्युली मी आलो होतो मला भाषा कौशल्य शिकण्यासाठी पण तो भाषा कौशल्य एक साईडचा मार्ग राहिला आहे आणि मला बिझनेसचा हा जो मुद्दे होते ते मला माहीत नसल्या कारणास्तव मला त्या साईडनी वळणं गरजेचं झालं आणि त्या माध्यमातून सरांनी मला ही पद्धतीने ट्रेनिंग दिलेली आहे। त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे काही काही झालेले आहेत तर त्याच्यामध्ये एक पहिला मुद्दा म्हटल्यावर की जो तुम्ही बिझनेस करताय तर प्रेझेंटेशन कसं देता तुमचं स्वतःची पर्सनॅलिटी कशी आहे ते त्या बाबतीचं काही ट्रेनिंग दिली गेली। त्यानंतर सेल जो आहे सेलच्या बाबतीत ट्रेनिंग दिली गेली। त्यानंतर एखाद्या सोसायटीमध्ये मीटिंग असते तर मीटिंगमध्ये कशा प्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत संभाषण करू शकता किंवा चर्चा करू शकता हे काही त्याच्यामध्ये बरेचसे अजून पॉइंट आहेत अशी बरीचशी मला ट्रेनिंग दिली तर त्या माध्यमातून आज मला तर एवढा आनंद होतोय की निश्चितपणे मी माझा जो बिझनेस आहे तो बिझनेस ग्रो करण्याच्या माध्यमातून जे काही म्हणतात ते का सूत्र लागतात की जे पाया भक्कम होण्यासाठी काही काही गोष्टीची गरज असते ती गरज आज मला पूर्णपणे मिळालेली आहे आणि याच्यामुळे सुद्धा माझं चांगल्या प्रकारे मी बिझनेस करेल असं ठामपणे मी सांगू शकतो। त्याचप्रमाणे मला असं सांगायचं आहे की केकेसिंग ट्रेनिंग सेंटर मध्ये ज्यावेळेस मी जॉईन झालो त्यावेळेस जॉईन झाल्याच्या नंतर सरांना वगैरे विचारलो तुम्ही बिझनेस करताय मग बिझनेस करण्यासाठी जे शरीर जे आहे ते शरीर बांधण्यासुद्धा तसं असणं गरजेचं आहे जर का त्याच्यामध्ये जर का तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित जर घटना नसेल तर काही उपयोग नाहीये तर त्यासाठी पहिलं तुम्हाला जे वजन वाढलेले ते सर्वसाधारण पहिलं तुम्हाला कमी करणं गरजेचं आहे। तर ते मी सर्वसाधारण ज्यावेळेस क्लास जॉईन केला त्यावेळेस मी त्या दिवसापासून त्या क्षणाला माझ्या मनाची निर्णय घेतला की आपल्याला हे पहिलं व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी सुरुवात ज्यावेळेस केली तर त्यावेळेस माझा वजन 82 किलो 900 ग्रॅम होता पण आज तोच वजन मी जर 20 दिवसानंतर ज्यावेळेस चेक करतो तेव्हा 78 किलोकडे येतोय। म्हणजे जेणेकरून सरांना सांगण्याचा मुद्दा होता की तुम्ही हे करताय
पिक्चर आणि त्या माध्यमातून आम्ही तेवढी दक्षता घेऊन आमच्या बिझनेस साठी आम्ही प्रयत्न चालू आहे. आणि निश्चितपणे मी सांगू इच्छितो की त्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट मला मिळाला की माझी कंपनी ज्यावेळेस स्टार्ट केली त्यावेळेस माझ्या कंपनीमध्ये काही शुल्क शुल्क गोष्टी नव्हत्या. पण आज ज्यावेळेस ट्रेनिंग मध्ये माझे विषय जसे व्हायला लागले तसं माझ्या कंपनीसाठी वेबसाईट नव्हती, ती वेबसाईट डेव्हलप केली. त्यानंतर माझ्या ज्या कंपनीमध्ये जे स्टाफ होता त्या स्टाफसाठी युनिफॉर्म पाहिजे होता, तो युनिफॉर्म सुद्धा तयार केला. त्यानंतर जे कंपनीची डिजिटल मार्केटिंग केली जाते ते डिजिटल मार्केटिंगचं सुद्धा काम हातामध्ये चालू आहे. असे बऱ्याचसे छोटे मोठे जे काही गोष्टी होत्या त्या करायच्या माध्यमातून घेतलेले आहे. आणि निश्चितपणे या माध्यमातून मला चांगले सुद्धा सवयी लागतील. सरांनी त्यामध्ये एक विषय सुद्धा सांगितला होता की तो म्हणजे मनुष्य की असली शक्ती छोडणे नाही पाणी मे नाही. त्या पद्धतीने मी माझ्या कंपनीमध्ये माझ्या वागण्यामध्ये जसं बदल करत चाललोय तर निश्चितपणे मला ते जाणवतंय की आपल्याला ह्या गोष्टी करणं फार फार गरजेचं आहे. हे आता जे एखाद्या मार्केट आपण ज्यावेळेस एखादी कंपनी मार्केटमध्ये जे हाय लेवलवरती काम करतात म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी ती करण्याची जी सिस्टीम असते ते सिस्टीम जे फॉलो करत असतात त्यामुळे ते आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात बिझनेस करतात. आम्ही ते करत असल्यामुळे आमच्याकडे ह्या चुका आहेत त्या सुधारणा आम्हाला फार गरजेच्या होत्या. त्या सुधारण्यासाठी एके तीन ट्रेनिंग सेंटर मध्ये मी ज्यावेळेस जॉईन झालेलो आहे त्यानंतर आमच्या हा हळूहळू सुधारणा होत आहे. तर ते मी त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरोखरच एके तीन ट्रेनिंग सेंटर मध्ये तुम्ही या आणि आपल्या जीवनाचा सार्थक करा. कारण इथे खूप काही शिकण्यासारखे आहे. तर त्याच्यामध्ये जीत जाऊन येतो जीत जाऊन घे असं सरांनी त्यांच्या सिम्बॉल मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. असं मी इथे बोलेन आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.